व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल व्हेरी गुड आफ्टरनून व्हेरी गुड इव्हनिंग अँड व्हेरी गुड नाईट इन दिस लेक्चर वी विल डिस्कस द प्रॉपर्टीज ऑफ पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स देन प्रॉपर्टीज ऑफ डायमॅग्नेटिक सबस्टन्स अँड देन प्रॉपर्टीज ऑफ फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स तर पहा ज्यावेळेस आपण एखादा सबस्टन्स दिस इज अ सबस्टन्स किंवा दिस इज अ मटेरियल सपोज समजा हे मटेरियल आपण एका एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलं आहे बरोबर इथे अवेलेबल असणार मॅग्नेटिक फील्ड बी सबस्टन्स आपण कन्सिडर करूया पॅरामॅग्नेटिक मॅग्नेटिक सबस्टन्स किंवा डायमॅग्नेटिक सबस्टन्स किंवा फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स वन बाय वन नाव सी एक सबस्टन्स ज्यावेळेस आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवतो त्यावेळेस काय होतं मॅग्नेटायझेशन बरोबर दिस आय इज इक्वल टू एम डिवायडेड बाय व्ही मॅग्नेटिक डायपोलमेंट पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन सिम्पली वी कॅन से मॅग्नेटायझेशन ज्यावेळेस एखादा सबस्टन्स ज्यावेळेस एखादा सबस्टन्स आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक मध्ये ठेवतो त्यावेळेस त्या मध्ये किंवा त्या सबस्टन्सचं कि त्या, त्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन घडून येतं मॅग्नेटायझेशन घडून येतं म्हणजेच काय हे तुम्हाला भरपूर वेळा एक्सप्लेन करून झालं आहे याच्यामध्ये असणारे अटॉमिक डायपोल्स कसे असतात रॅन्डमली ओरिएंटेड असतात एक असा एक असा एक रिव्हर्स असेल कुठल्याही डायरेक्शनमध्ये ते असतात बिकॉज ऑफ थर्मल मोशन जर हा सबस्टन्स आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर हे जे अटॉमिक डायपोल्स आहेत ते अलाईन होतात एका स्पेसिफिक डायरेक्शनमध्ये हे आपण पाहिलं आहे पण केव्हा कंप्लीट अलाइनमेंट हे टोटल ऑटॉमिक डायपोल्स एकाच डायरेक्शनमध्ये येतात ते केव्हा नंबर वन जर इथे अप्लाय केलेलं एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग असेल तर बरोबर आणि इथे असणारं टेम्परेचर कमी असेल तर तरच इथे कम्प्लीट अलाइनमेंट होते म्हणजेच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होतो हियर आपल्याकडे नेट डायपोल नाही नाहीये इथे नेट डायपोल मोमेंट अवेलेबल होतो कशामुळे ड्यू टू मॅग्नेटायझेशन मग मॅग्नेटायझेशन कुणी घडून आणलं या मॅग्नेटिक फील्डने तर ही कहाणी लक्षात ठेवा ज्यावेळेस आपण प्रॉपर्टीज डिस्कस करणार त्यावेळेस ही छोटीशी प्रोसेस छोटस लॉजिक ही कन्सेप्ट लक्षात ठेवा तर पहा हा सबस्टन्स आहे आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे त्यावेळेस काय होईल जर हा सबस्टन्स जर हा सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक असेल मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर काय होईल तुम्हाला माहित आहे पहिला आन्सर तर तुम्हाला माहितच आहे मॅग्नेटायझेशन घडून येईल दॅट इज मॅग्नेटायझेशन ऑकर्स बरोबर पण हे मॅग्नेटायझेशन कसं असेल हे महत्वाचं आहे खूप मॅग्नेटायझेशन झालेलं असेल कमी मॅग्नेटायझेशन झालेलं असेल ॲव्हरेज मॅग्नेटायझेशन झालेलं असेल किंवा मॅग्नेटायझेशन झालेलंच नसेल किंवा कम्प्लीट असं झालेलं असेल तर कुठलाही ऑप्शन असू शकतो तर जर हा सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर पहा जर एखादा सबस्टन्स तुमच्या समोर ठेवला तिथे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं तर आपल्याला काहीच दिसणार नाही बरोबर पण आपल्याला फक्त रीड करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे समजून घ्यायचं आहे हे काय असतं ते काय असतं या गोष्टी आपल्याला समजून घेऊन लक्षात ठेवायचे आहेत तर आपल्याला माहीत आहे सबस्टन्स मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला आहे मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवल्यानंतर या सबस्टन्सचं मॅग्नेटायझेशन घडून येतं मग आता मॅग्नेटायझेशन झालं आहे तर प्रश्न असा पडला की हे मॅग्नेटायझेशन किती आहे झिरो टू हंड्रेड पर्सेंट झिरो असू शकतो हंड्रेड पर्सेंट असू शकतो किंवा इन बिटवीन दिस टू नंबर तर जर इथे ठेवलेला सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर मॅग्नेटायझेशन कसं असेल पहा बरोबर स्मॉल या अगोदर पण आपण हे डिस्कस केलं आहे जर हा सबस्टन्स या मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवलेला जर पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर मॅग्नेटायझेशन कसं असेल स्मॉल आणि याची डायरेक्शन तर पहा अलाइनमेंट हे ऑटॉमिक डायपोल्स इथे पहा मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन अशी आसे असेल तर हे जे ऑटॉमिक डायपोल्स आहेत हे अलाइन कसे झाले आहेत इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच डायरेक्शन मध्ये हे ऑटॉमिक डायपोल्स अलाइन झाले आहेत हे इथून दिसून येत आहे म्हणजेच जर हा सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असेल तर मॅग्नेटायझेशन स्मॉल असेल आणि डायरेक्शन कसे असेल सेम लक्षात ठेवा एमसी क्यू आलं लक्षात म्हणजेच एखादं मटेरियल एखादा सबस्टन्स जर एक्स्टर्नल मॅग्नेटिक मध्ये आपण ठेवला तर मॅग्नेटायझेशन घडून येतं हे आपल्याला माहीत आहे त्याच लॉजिकनुसार जर हा सबस्टन्स आता आपण स्पेसिफिक बोलूया आपण कॉमनली बोलत होतो सबस्टन्स सबस्टन्स मटेरियल पण आता या सबस्टन्सचं नाव आपण ठेवलं आहे पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स जर हा सबस्टन्स या एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये असेल तर मॅग्नेटायझेशन घडणार हे मॅग्नेटायझेशन कसं असेल स्मॉल असेल मग मॅग्नेटायझेशन घडण्याची पद्धत इथे आहे एकतर या डायरेक्शनमध्ये किंवा या डायरेक्शनमध्ये दोन डायरेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहेत तर या दोन डायरेक्शनचाच आपण विचार करूया तुम्ही या डायरेक्शनचा विचार करू नका बरोबर तर सेम डायरेक्शन मध्ये होत आहे म्हणजेच हा सबस्टन्स कसा दिसेल पहा हे असतील ऑटोमिक डायपोल्स अलाईन झाल्यानंतरचे ही असेल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही असेल मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन इथे डायरेक्शन पहा कशी आहे सेम आलं लक्षात त्यानंतर तर इथे पहा याचा अर्थ नंतर एक्सप्लेन करूया या सर्व मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत असं इमॅजिन करा त्यानंतर आपण वन बाय वन प्रॉपर्टीज डिस्कस करू त्यावेळेस एक एक चेंज मी तुम्हाला सांगत जाईन। सर्वात अगोदर लक्षात ठेवा नंबर वन इंटेन्सिटी ऑफ मॅग्नेटायझेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजेच दिस इज मॅग्नेटिक फिल्ड इंटेन्सिटी इथे असेल मॅग्नेटायझेशन आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एच तर दिस इज ग्राफ फॉर पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स नऊ नंबर टू हा जो सबस्टन्स आहे पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स ज्यावेळेस एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवतो त्यावेळेस इथे पहा मॅग्नेटायझेशन कसं झालं आहे थोडस स्मॉल मॅग्नेटायझेशन अकर्स इन द डायरेक्शन ऑफ अप्लाइड एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड तर लक्षात ठेवा हा जो सबस्टन्स आहे हा वीकली कसा वीकली मॅग्नेटाईज झालेला असेल म्हणजे झिरो टू हंड्रेड ही कन्सेप्ट आपण लक्षात ठेवूया वीकली म्हणजेच ट्वेंटी फाय पर्सेंट असं लक्षात ठेवा वीकली मॅग्नेटाईज नंबर थ्री मॅग्नेटिक मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इजिटा इज इज स्मॉल कशी असेल व्हॅल्यू ऑफ झिटा फॉर पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स इज स्मॉल आणि ती कशी असेल पॉझिटिव्ह नंतर Number four it is independent of field but inversely proportional to absolute temperature this xi this magnetic susceptibility for this paramagnetic substance is independent on the field but inversely proportional to absolute temperature.

या सबस्टन्सची कमी होणार बरोबर मग याचा अर्थ तुम्हाला माहित आहे या जिटाचा हा सबस्टन्स काय करत असतो इथे असणार मॅग्नेटिक फील्ड याला कसा रिस्पॉन्स देत आहे हे आपण या नंबरवरून या, नंबर या प्रॉपर्टीनुसार डिसाइड करत असतो बरोबर तर याला क्युरी लॉ असं पण आपण म्हणतो हा लॉ पण लक्षात ठेवा त्यानंतर नंबर फाईव्ह हे असंच तुम्हाला व्यवस्थित समजून लक्षात ठेवायचं आहे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स इट्स डॅश 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 स्मॉल असेल पॉझिटिव्ह असेल तर वी नो दॅट म्यू आर म्यू आर म्हणजे रिलेटिव्ह परमिएबिलिटी बरोबर गिवन बाय म्यू डिवायडेड बाय म्यू नॉट ही या सबस्टन्सची कशी असते ग्रेटर दॅन वन दॅट इज म्यू आर इज ग्रेटर दॅन वन म्हणजेच म्यू डिवायडेड बाय म्यू नॉट इज ग्रेटर दॅन वन सो मी ग्रेटर दॅन म्यू नॉट आपण असं लिहू शकतो दिस रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ पॅरामॅग्नेटिक मॅग्नेटिक सबस्टन्स इज लेस दॅन वन तिथून आपण हे छोटस लॉजिक अप्लाय करून म्यू म्हणजे मटेरियल म्यू नॉट म्हणजे फ्री स्पेस तर हे जे मटेरियल असेल दॅट इज पॅरा मॅग्नेटिक मटेरियल किंवा पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स याची परमिएबिलिटी किती असेल जास्त असेल कुणापेक्षा फ्री स्पेसपेक्षा म्यू नॉट तुम्हाला माहीत आहे फोर पाय इन टू टेन रेस टू मायनस सेवन याच्यापेक्षा म्यूची व्हॅल्यू पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्ससाठी किती असेल जास्त हल्लं लक्षात दिस इज फॉर मटेरियल अँड दिस इज फॉर फ्री स्पेस लक्षात ठेवा म्हणजेच म्यू फॉर मटेरियल इथे मटेरियल कोणतं कन्सिडर केलं आहे पॅरा मॅग्नेटिक तर पॅरा मॅग्नेटिक मटेरियलसाठी दिस परमिएबिलिटी इज ग्रेटर दॅन दिस नंबर आलं लक्षात हे पण लक्षात ठेवायचं आहे हे पण लक्षात ठेवा या अगोदरच आपण पाहिलं आहे बी इज इक्वल टू म्यू आर इन टू बी नॉट वेर ज्यावेळेस मटेरियल आपण इन्सर्ट केलं होतं सोलियनॉइड मध्ये त्यावेळेस ची मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू दिस रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ दिस मटेरियल इन टू इनिशियल ज्यावेळेस ते मटेरियल सोलिओनॉइड मध्ये इन्सर्ट केलं नव्हतं त्यावेळेस ची मॅग्नेटिक फील्ड म्हणजे बी नॉट तर इथे पहा जर म्यू आर जर म्यू आर ग्रेटर दॅन वन असेल तर ची व्हॅल्यू काय असेल ग्रेटर दॅन बी नॉट म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड दिस बी इज स्लाइटली ग्रेटर दॅन दिस मॅग्नेटिक फील्ड बी इज स्लाइटली ग्रेटर दॅन दिस मॅग्नेटायझिंग फील्ड बी नॉट लक्षात ठेवा हे अगोदर असणार मॅग्नेटिक फील्ड ज्यावेळेस हा सबस्टन्स आपण मॅग्नेटिक मध्ये ठेवला दिस पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स त्याची आर दॅट इज रिलेटिव्ह परमिएबिलिटी एक पेक्षा जास्त असते त्यावरून आपण असा अंदाज लावू शकतो इथे दिस बी शुड बी ग्रेटर दॅन बी नॉट आलं लक्षात म्हणजेच मॅग्नेटाइज सॉरी मॅग्नेटायजिंग फील्ड बी नॉट इथे अवेलेबल असणार हे कसं असेल कमी असेल या मॅग्नेटिक पेक्षा, फ्रॉम दिस नंबर थोडं इमॅजिन करावं लागेल सुरुवातीला लक्षात येणार नाही पण ऑप्शन नाही हे परत परत बघून परत परत रीड करून हे तुम्हाला येऊन जाईल डोंट वरी तर पहा नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी नंबर सिक्स इथे पहा हे मॅग्नेटायजिंग फील्ड हा सबस्टन्स पॅरा बरोबर नंतर बी बी मॅग्नेटायझेशन घडून येईल सर्व प्रोसेस जे आपण डिस्कस केला आहे ते सर्व इथे घडेल त्यानंतर पहा इथे असणाऱ्या या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स तर काय होईल पहा ही मॅग्नेटिक फील्ड लाईन अशी बेंड होईल ही मॅग्नेटिक फील्ड लाईन अशी बेंड होईल त्यानंतर ही जी जवळ आहे ती या साईडची अशी तर पहा इकडून येत असणाऱ्या अशा बेंड होतील बरोबर इनिशियल फायनल तर पहा इथे काय झालं आहे या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्या बेंड झाल्या आहेत बरोबर बेंड कोणत्या डायरेक्शनमध्ये झाले आहेत हा सबस्टन्स कोणता आहे पॅरा जर हा सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल आणि हा सबस्टन्स ज्यावेळेस आपण एक्स्टर्नल मॅग्नेटिक मध्ये ठेवतो त्यावेळेस इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स त्यालाच आपण म्हणू शकतो लाईन्स ऑफ फोर्स किंवा सिम्पली म्हणा मॅग्नेटिक फील्ड लाइन्स बरोबर या बेंड झाल्या आहेत पण कुठे टूअर्स कुणाकडे टूअर्स सबस्टन्स बरोबर ज्यावेळेस एखादा सबस्टन्स एखादा म्हणण्यापेक्षा पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स आपण या मॅग्नेटायजिंग फील्डमध्ये ठेवतो म्हणजेच एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवतो त्यावेळेस इथे असणाऱ्या या मॅग्नेटिक फील्ड लाइन्स बेंड होतात आणि त्या कोणत्या साईडला बेंड होतात तर त्या टुअर्ड्स टुअर्स दिस सबस्टन्स बरोबर तर पहा हे असेल पॅरा मॅग्नेटिक साठी जर हा सबस्टन्स मॅग्नेटिक सबस्टन्स असेल जर हा मटेरियल मॅग्नेटिक मटेरियल असेल तर या ज्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत इथे पहा हा पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स आहे हा पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स आहे जर याच्यातून थ्री मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जात असतील तर जर हा सबस्टन्स फेरोमॅग्नेटिक असेल का तर काय होईल तर इथे असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स खूप साऱ्या याच्या कम्पॅरिझन मध्ये जास्त जातील हा डिफरन्स पॅरा आणि फेरो त्यानंतर जर हा सबस्टन्स डाय मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर पहा डाय मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर या लाईन्स असा बेंड होतात बरोबर म्हणजेच इथे पहा पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये टूअर्ड्स सबस्टन्स या लाइन्स बेंड झाल्या आहेत तोच सबस्टन्स जर डायमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर अवे फ्रॉम दूर इथे टूअर्ड्स सबस्टन्स इथे अवे फ्रॉम सबस्टन्स आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स मध्ये जसं पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स साठी आहे तसंच फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स पण इंटेन्सिटी पहा इथे तीनच मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत तीनच असणार आहेत असं नाहीये डिफरन्स समजण्यासाठी आपण इथे तीन ड्रॉ केले आहेत इथे पहा याच्यापेक्षा जास्त आहेत हे दोन्ही सेमच असतील फक्त इथे जास्त मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत बेंड टुवर्ड्स सबस्टन्स बेंड टुवर्ड्स सबस्टन्स बेंड अवे फ्रॉम सबस्टन्स तर हा डिफरन्स लक्षात ठेवा जिथे जिथे डिफरन्स असेल तिथे तिथे मी तुम्हाला सांगत जाईल म्हणजे फेरोमॅग्नेटिक आणि डायमॅग्नेटिक सबस्टन्स काय आहे हे तुम्हाला समजून जाईल नेक्स्ट नंबर सेवन पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स जो आहे तो वीकली अट्रॅक्टेड बाय फील्ड तर पहा वीकली अट्रॅक्टेड वीकली अट्रॅक्टेड बाय फील्ड इथे जे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड आहे या फील्ड मध्ये जो आपण सबस्टन्स ठेवला आहे तो सबस्टन्स कोणता आहे प्यारा बरोबर तर हा सबस्टन्स या कडे अट्रॅक्ट तर केला जातो पण किती थोडासा तुम्हाला माहित आहे मॅग्नेट आयर्न पार्टिकल्स या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट केले जातात त्याचप्रमाणे इथे हा सबस्टन्स म्हणजेच आयर्न पार्टिकल असं कन्सिडर करा मॅग्नेट म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड असं कन्सिडर करा जे इथे घडत आहे तेच इथे घडत असणार पण हा जो सबस्टन्स आहे हा सबस्टन्स या मॅग्नेटिक फिल्ड कडे अट्रॅक्ट केला के जातो पण थोडासा पण थोडासा याच ठिकाणी जर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असता तर तो स्ट्रॉंगली हा झाला पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स जर हा सबस्टन्स फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असला असता तर स्ट्रॉंगली फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स असला असता तर तो स्ट्रॉंगली अट्रॅक्ट झाला असता ॲज जर हा सबस्टन्स डायमॅग्नेटिक डायमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर तो विकली कसा इथे होत आहे इथे रिपेल होईल विकली रिपेल बाय दिस फील्ड तर पहा हे लॉजिक तुम्हाला इथे पण दिसत आहे इथे पहा या मॅग्नेटिक फील्ड लाईन्स दूर गेल्या आहेत बरोबर म्हणजेच रिपल्शन इथे मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जवळ आल्या जवळ आल्या आहेत म्हणजेच अट्रॅक्शन इथे पण मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जवळ आल्या आहेत म्हणजेच अट्रॅक्शन पण इथे अट्रॅक्शन कसं आहे स्ट्रॉंग भरपूर साऱ्या लाईन्स जात आहेत इथे अट्रॅक्शन कसं आहे वीक म्हणून कमी लाईन्स याच्यातून पास झाले आहेत इथे पहा डायरेक्ट रिपल्शन म्हणजे जर सबस्टन्स डायमॅग्नेटिक असेल तर वीकली रिपेल जर तो सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर वीकली अट्रॅक्टेड आणि फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड हा डिफरन्स व्यवस्थित लक्षात ठेवा फॉर एम सी क्यू नाव कन्सिडर दिस इज नॉर्थ पोल ऑफ मॅग्नेट दिस इज साऊथ पोल ऑफ मॅग्नेट तुम्हाला माहीत आहे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स फ्रॉम नॉर्थ टू साऊथ जर इथे एक हँगर बसवला इथे एक आपण रॉड सस्पेंड केला फ्रीली सस्पेंडेड पॅरा मॅग्नेटिक रॉड तर पहा कसा आहे फ्रीली सस्पेंडेड रॉड हा रॉड कुठे आहे या मॅग्नेटिक फील्डमध्ये आहे तर तुम्हाला माहित आहे हा रॉड कोणत्या सबस्टन्स पासून बनवला आहे तर पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स बरोबर जर हा सबस्टन्स पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असेल हा सबस्टन्स एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असेल तर याची टेंडन्सी पहा आपण आताच पाहिलं जर हा सबस्टन्स पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर तो विकली काय होतो अट्रॅक्ट बरोबर जर हा सबस्टन्स वीकली अट्रॅक्ट होत असेल तर इथे पहा हा जो रॉड आहे तो हे पण तुम्हाला माहित असेल इथे इथे मॅग्नेटिक फील्ड कसा असेल स्ट्रॉंग इथे कसा असेल स्ट्रॉंग बरोबर नियर पोल्स नियर पोल्स मॅग्नेटिक फील्ड इज स्ट्रॉंग तर हा पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स इकडे अट्रॅक्ट होत आहे हे आपल्याला माहीत आहे याचाच अर्थ या पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स समजा इथे असेल लो मॅग्नेटिक फील्ड इथे असेल लो मॅग्नेटिक फील्ड तर हा जर आपण असा ठेवला तर हा रॉड या मॅग्नेटिक मध्ये असा राहतो कसा या मध्ये म्हणजेच पॅरल टू फील्ड पॅरल टू फील्ड बरोबर हा सबस्टन्स या मॅग्नेटिक फील्डमध्ये दिस इज डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स बरोबर तर याची डायरेक्शन म्हणजे हा इन शॉर्ट याची पोझिशन या रॉड ची पोजिशन कशी असेल इन द डायरेक्शन ऑफ और पॅरल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ज्या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन्स जात आहेत त्याच डायरेक्शनमध्ये हा रॉड स्टेबल होईल कारण आपल्याला माहित आहे हा रॉड या फील्डमुळे इकडे अट्रॅक्ट केला जातो इकडे असा अट्रॅक्ट होईल आणि याची फायनल पोझिशन अशी असेल विकली अट्रॅक्टेड बाय दिस फील्ड तर इथे पहा इथे लो फील्ड आहे इथे ऍट पोल्स स्ट्रॉंग फील्ड आहे तर आपण याला काय म्हणू शकतो इन ज्यावेळेस हा सबस्टन्स इथे पहा युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे का नाही ज्यावेळेस पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स नॉन युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म सॉरी नॉन युनिफॉर्म फिल्ड मध्ये आपण ठेवतो त्यावेळेस काय होतं पहा हा फायनली या पोजिशन मध्ये येऊन थांबतो म्हणजेच याला आपण काय म्हणू शकतो टेंडन्सी ऑफ दिस सबस्टन्स कसे आहे हा अगोदर असा होता लो फील्डकडून स्ट्रॉंग फील्डकडे जात आहे तर याला आपण काय म्हणू शकतो हे सबस्टन्स लो फील्ड कडून स्ट्रॉंग फील्ड कडे जात आहे दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ दिस पॅरा मॅग्नेटिक सबस्टन्स बरोबर असंच काहीस याला तुम्ही असं लिहा टेंडन्सी टेंडन्सी टू मू फ्रॉम वीक लो म्हणजे वीक फील्ड टू स्ट्रॉंग फिल्ड बरोबर आणि असच असच फेरो मॅग्नेटिक सबस्टन्सला पण हेच असेल फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स पण इकडे अट्रॅक्ट केला जातो बरोबर म्हणजेच याची टेंडन्सी जर हा सबस्टन्स फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स असेल जर हा सबस्टन्स फेरो मॅग्नेटिक सबस्टन्स असेल तर हा सबस्टन्स वीक मॅग्नेटिक फील्ड कडून स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डकडे अट्रॅक्ट केला जाईल त्यालाच आपण म्हणू शकतो टेंडन्सी टू मूव्ह फ्रॉम वीक फील्ड टू स्ट्रॉंग फील्ड हा पॉईंट पॅरामॅग्नेटिक साठी पण असेल फेरोमॅग्नेटिक साठी पण असेल मग राहिला कोण डाय मॅग्नेटिक सबस्टन्स तर इथे काय असेल मग सिम्पली याच्या अपोजिट कारण इथे अट्रॅक्शन होत नाही काय होत इथं विकली रिपेल म्हणजेच ज्यावेळेस असंच नॉर्थ पोल साऊथ पोल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाइन्स, हँगर इत्याचा रॉड आपण फ्रीली सस्पेंड केला तर हा फायनली कसा असेल कसा असेल या पोझिशनमध्ये कारवाड या मध्ये येऊन थांबेल का कारण हा रिपेल केला जात आहे म्हणजेच या सॉरी